कसबा मतदारसंघातून काँग्रेस गटनेते अरविंद शिंदे यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. यावेळी त्यांनी अपक्ष उमेदवार रवींद्र धंगेकर हे लढणार नसून आमच्यासोबत प्रचार करतील असं स्पष्ट केलंय. भाजपचा बालेकिल्ला असणाऱ्या कसबा मतदारसंघातून काँग्रेसचे गटनेते अरविंद शिंदे यांना उमेदवारी मिळाली आहे. ते आज अर्ज भरण्यासाठी आलेले आहेत. सर, भाजपचा एक तर बालेकिल्ला आहे कसबा मतदारसंघ, तर या निवडणुकीकडे तुम्ही कसं पाहता? नाही, प्रत्येक निवडणुकीकडं आम्ही सिरियसली पाहत असतो आणि कसबा हा पारंपरिक काँग्रेसचा आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये मताची विभागणी होऊन जे काही आत्तापर्यंतचा फायदा लाटत आलेला आहे, ह्यावेळेला तो फायदा होणार नाही. म्हणून ह्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाचे सर्व पक्ष मिळून सर्व नेत्यांपासून तर कार्यकर्त्यांपर्यंत एकजुटीने आणि ताकदीने कामाला लागलेत आणि ह्यावेळेला आम्हाला 100 ने 1000% खात्री आहे की कसबा हा काँग्रेसचा ह्यावेळेला काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, मित्रपक्षाचा उमेदवार 100% निवडून येणार. आता पाहिलं की कमल व्यवहार असतील ते अपक्ष म्हणून, त्यांनी फॉर्म भरलेला आहे. रवींद्र धंगेकर असतील आणि महापौर मुक्ता टिळक यांचं सुद्धा आव्हान तुमच्या समोर असणार आहे. धंगेकरांनी माघार घेतली नाही. रवींद्र धंगेकर माझे मित्र आहेत, ते काँग्रेस पक्षाचे सभासद आहेत आणि त्यांनाही माहिती आहे. ते माझ्या चांगले 2 वेळा ही इलेक्शन लढलेली आहे म्हणून त्यांनाही चांगला अनुभव आहे की मत विभागणी झाल्यामुळेच आत्तापर्यंत या कसबा मतदारसंघामध्ये भाजपचा उमेदवार निवडून आला, अन्यथा कधी आला नसता. गेल्या वेळेला 6000 मताच्या फरकाने फक्त त्यांचा उमेदवार निवडून आला होता. पण तुम्हाला मला सांगायला आनंद वाटेल की माझ्या विनंतीला मान देऊन आणि आमच्या सगळ्या नेत्यांच्या विनंतीला मान देऊन धंगेकरांनी फॉर्म न भरण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि त्यांनी जाहीर काँग्रेस पक्षाचा जो काही आदेश असेल त्या आदेशाप्रमाणे करणार आहे. आणि कमल व्यवहारे आमचे सिनियर आहेत, त्यांचीही समजूत काढली जाईल. नाराजगी असती निश्चितच, माझे सिनियर आहेत ते असतील, बाकीचे असतील ते सगळे. तुम्ही पाहाल 7 तारखेचा माघारीचा दिवस गेल्यानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आणि मित्रपक्षाच्या प्रत्येक इच्छुक उमेदवार, कार्यकर्ता, नेता तन मन धनाने कामाला लागेल आणि कसबामध्ये इतिहास या वेळेला घडणार. कोणते विकासाचे मुद्दे घेऊन तुम्ही ही डोळ्यासमोर निवडणूक लढवणार? बघा, पहिलं मी तुम्हाला सांगतो की 22-23 वर्षामध्ये आपण पाहिलं तर अत्यंत मोठा बॅकलॉग या कसबा विधानसभा मतदारसंघामध्ये. तुम्हाला जर उदाहरणच द्यायचं झालं ते व्यासपीठावरनं तर आम्ही बोलूच, पण 22 वर्ष तुम्ही संघात असताना राज्य सरकारच्या माध्यमातून एकसुद्धा अद्ययावत तुम्हाला दवाखाना या मतदारसंघात आणता आला नाही. म्हणजे डॉक्टर कोटणीस दवाखाना, म्हणजे ज्याला आपण गाडीखाना म्हणतो, महानगरपालिकेच्या जीवावर तो अख्खा दवाखाना चालला आहे. तुमच्याकडे सिटी स्कॅन, MRI असे कोणती अद्ययावत सुविधा जे राज्य सरकारकडनं तुम्ही पालकमंत्री असताना, गल्लीपासून दिल्लीपर्यंत तुमची सत्ता असताना तुम्हाला आणता नाही आला? आणि सगळ्यात दुर्भाग्य माझ्या आई बहिणींना आजसुद्धा पाण्यासाठी रस्त्यावर यावं लागतं. या सगळ्या गोष्टींचं तुम्हाला कल्पना असेल. 24/7ची योजना ही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत असताना आणली होती, पण ती योजना JNNRM च्या अंडर आणत असताना 70% अनुदान राज्य सरकार आणि केंद्र सरकारचं होतं आणि फक्त 30% हे पुणे महानगरपालिकेचं होतं. पण 24/7 मध्ये 1000 कोटीचा भ्रष्टाचार तर आम्ही उघडकीस आणलाच आणला, पण 100% महानगरपालिकेच्या जीवर हा 24/7 करणार. अशा अनेक गोष्टी आहेत. जर मी प्रॉपर्टी टॅक्स भरतो तर मी GST ही भरतो, इन्कम टॅक्सही भरतो, तर माझं दायित्व होतं की मी राज्य सरकारचा निधी हा पुणे शहराला आणला पाहिजे, मी केंद्र सरकारचा निधी आणला पाहिजे आणि त्याचमुळं फक्त महानगरपालिकेच्या प्रॉपर्टी टॅक्सवर विकास होऊ शकत नाही. म्हणून त्यासाठी सक्षम लागतो. आपण पाहिलेलं असेल 8 आमदार भाजपचे असल्यामुळं विरोधक आणि त्यांच्या गोष्टी उजड करणारा कोणी नव्हता, पण पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून अनेक भ्रष्टाचाराचे मुद्दे आम्ही उघडकीस आणलेले, त्याला आपण साक्षी आहात, आपण मीडियाने कव्हर केलेले. परत एकदा लोकांना फक्त आता त्याची आठवण करून द्यायची, एवढाच विषय. कॅमेरामन विवेक भालेराव सह मिशन आहे.